नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटन. आज पुण्यामध्ये आम्ही सर्व हिंदुत्वादी संघटनांच्या वतीने या ठिकाणी एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं. या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच आहे, राजस्थानी समाज आहे, त्याचबरोबर अन्यही सर्व संघटना आहे, त्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंच आहे. मागणी या ठिकाणी आम्ही करतो आहे की 26 मेला हिंदू विधिज्ञ परिषदचे मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता संजीव उन्हाळेकर यांना जी अन्याय अटक झालेली आहे त्या अटकेच्या संदर्भात आमची भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद होती. या संदर्भात आपल्या सर्वांना आम्ही सांगू इच्छितो की संपूर्ण देशभरामध्ये हिंदुत्वादी संघटना संतप्त झालेल्या आहेत आणि रस्त्यावरती उतरून एका अधिवक्त्याला ही अटक झालेली आहे. या अटकेचा विरोध या ठिकाणी करत आहेत आणि आपली संपूर्ण देशभरामध्ये निदर्शनं करत आहेत. या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांचं जर आपण बॅकग्राऊंड पाहिलं तर हिंदुत्ववाद्यांची पाठीशी प्रखरपणे उभे राहिलेले अधिवक्ता आहेत. त्यांनी ना कुठली संघटना पाहिली, ना कुठला व्यक्ती पाहिला, ना कुठली जात पाहिली, ना कुठला समाज पाहिला. या ठिकाणी अनेक दलित युवक असतील, आदिवासी युवक असतील, गोरगरीब असतील, या सगळ्यांना त्यांनी न्याय मार्गाने लढा देण्यासाठी जी काही कायदेशीर मदत केलेली आहे ती अतुलनीय आहे. अशा अधिवक्त्यांना CBIच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आणि अटक करून त्याचं कारण काय सांगितलं तर कर्नाटका SIT समोर त्या ठिकाणी एक आरोपी आहे, त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की पुनाळेकरांनी आम्हाला दाभोळकर हत्येमधला पिस्तूल मुंबईच्या खाडीमध्ये नष्ट करण्यासाठी सांगितला. मला या ठिकाणी सांगायचं की 2014 मनीष नागोरे आणि विकास खंडेलवाल या दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी जाहीर केलं होतं, FIR केला होता की या संदर्भातला अटकेनंतरचा पिस्तूल आणि दाभोळकरांच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या याचा बॅलिस्टिक रिपोर्ट हा मॅच झालेला आहे आणि 2014 पासून हा जर पिस्तूल पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे तर पुनाळेकर सरांनी कुठल्या प्रकारचा पिस्तूल मुंबईच्या खाडीत नष्ट करण्याचा सल्ला दिला, ते पिस्तूल आलं कुठून त्याच्यामध्ये, असं हा एक मूलभूत प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वपूर्ण भाग या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर सांगतो की पुनाळेकर सरांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर अशा प्रकारे एक षडयंत्र करून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला जातोय. CBIमधले असणारे अधिकारी आहेत जे नंदकुमार नायर यांच्या संदर्भात अनेक तक्रारी गृहमंत्रालयाकडे झालेल्या आहेत, त्याचबरोबर CBI चीफ यांच्याकडे झालेले आहेत. केरळा हायकोर्टचे त्यांच्याबद्दलचे रिमार्क्स असे आहेत की असा अधिकारी CBIमध्ये असणं हे लंचनास्पद आहे. असं असताना या संवेदनशील केसवरती हा अधिकारी का ठेवलेला आहे? समस्त हिंदुत्वादी संघटना या ठिकाणी मागणी करत आहेत की अशा अधिकाऱ्याला त्या केसमधनं हटवण्यात यावं आणि एक निष्पक्ष त्रयस्थपणे विचार करणारा अधिकारी त्या केसमध्ये असावा, ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो आहोत. त्याचबरोबर ज्या मनीष खंडेलवाल आणि नागोरींना पकडल्यानंतर याच्याबद्दल साधा निषेधही न नोंदवणारे दाभोळकर कुटुंबीय किंवा पानसरे कुटुंबीय असतील यांच्याबाबत सांगायचं झालं तर गेली 2 वर्ष संजीव पुनाळेकर मुंबई हायकोर्ट असेल किंवा अन्य ठिकाणी मागणी करतायत की जलदगती न्यायालयाने ही केस चालवण्यात यावी जेणेकरून आतमध्ये असणारे 24-25 आरोपी ते लवकर सुटतील, निर्दोष सुटतील या ठिकाणी. परंतु या मागणीला विरोध करणारे कोण आहेत? खरंच जर या तिन्ही केसमधले आरोपी कोण आहेत ते सापडावे असं वाटत असेल तर दाभोळकर आणि पानसरे कुटुंबीय जलदगती न्यायालयाने निर्णय मिळावा यासाठी राजी का नाही, त्याला ते विरोध का करत आहेत? CBIचे अधिकारी या संदर्भात वरच्या न्यायालयात जाऊन या सगळ्यांना स्टे का आणत आहे? एकंदरीत जर पाहायचं झालं तर हिंदुत्वाच्या पाठीशी निष्पक्षपणे उभे राहणारे प्रखर हिंदुत्वनिष्ठ संजीवजी पुनाळेकर यांना पुरोगाम्यांच्या दबावाखाली एक षडयंत्र करून अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांची अटक याला विरोध करण्यासाठी त्याचबरोबर आमची भूमिका आम्ही या ठिकाणी आज मांडलेली आहे. असे अधिवक्ता त्यांची लवकरात लवकर आणि निर्दोष मुक्तता व्हावी अशी मागणी आजच्या या पत्रकार परिषदेच्या वतीने आम्ही करतो आहोत. आज या अन्वेषण यंत्रणा असतील किंवा संबंधित अधिकारी असतील यांना जर असं वाटत असेल की पुनाळेकर सरांना अटक करून आम्ही हिंदुत्वाचा आवाज दाबू तर आत्ता नुकत्याच झालेल्या लोकसभांच्या निवडणुकांमध्ये हिंदूंची ताकद आता लक्षात आलेली आहे, हिंदू जागृत झालेला आहे, ते कदापि सहन करणार नाही, त्याच्यामध्ये आम्ही रस्त्यावरती उतरून याला विरोध करू असं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आम्ही सांगतो आणि या संदर्भात संपूर्ण देशभरामध्ये आंदोलनं करून याचा आम्ही विरोध करू हे निश्चितपणे आपल्या सर्वांचं. तुम्ही खरं तर CBI यंत्रणा म्हणजे सरकारीच आहे, तुम्ही सरकारवर टीका करताय का? म्हणजे की CBI यंत्रणा सरकारच्या याच्यानुसारच चालते, खरं तर याच्यावर तुम्ही CBI यंत्रणाच्या अधिकारी किंवा त्याच्या म्हणतात नाही. या संदर्भात सरकार सरकारची भूमिका मांडेल पण निश्चितपणे अशा प्रकारच्या बायस विचाराचा अधिकारी त्या ठिकाणी असणं आणि त्यांनी हे करणं हे आमच्यासाठी निषेधार्ह आहे. त्याचबरोबर या अधिकाऱ्याने एक कर्नाटकातल्या स्टेटमेंटवरून पुनाळेकर सरांना अटक केली हे सुद्धा एखाद्या वकिलाचे अधिकारच हिरावून घेतल्यासारखं आहे. भविष्यामध्ये कुठलाही आरोपी वकिलाशी बोलताना
धमकावल्यासारखं बोलेल, त्या ठिकाणी वकील सुद्धा वकिली करायची की नाही अशा प्रकारच्या प्रश्नात पडलेल्या आहेत या ठिकाणी. त्यामुळं कुठल्याही प्रकारच्या स्टेटमेंटवरून वकिलांचा अधिकारच हिरावून घेणं म्हणजे एक प्रकारे संविधानच पायदळी तुडवण्यासारखं आहे, त्यांचे अधिकारच पायदळी तुडवण्यासारखं आहे असं आमचं म्हणणं आहे. पण सरकारचं काय, सरकारची भूमिका असू शकते असं मला वाटते, कारण सीबीआय यंत्रणा सरकारच्या याच्यावरच नाही, सीबीआय यंत्रणा सरकारच्या भूमिकेतून चालते की नाही चालते हे मला या ठिकाणी काय बोलायचं नाही, परंतु एक गोष्ट निश्चितपणे सांगेल की सरकारने सुद्धा या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, कारण हिंदुत्वाचा जो एखादा व्यक्ती आहे त्याच्यावर जर अन्याय होत असेल आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असेल किंवा त्या संदर्भात अशा प्रकारे एक अधिकारच गळा घुटण्याचा प्रयत्न केला जात असेल तर हे अयोग्य आहे अशी आमची भूमिका आहे. देशभरात असं आंदोलन करण्याचा निषेध करणार जोपर्यंत ते सुटका होत नाही, जोपर्यंत ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांची सुटका होत नाही तोपर्यंत देशभर आंदोलन सुरूच राहणार आहे. या ठिकाणी गोव्यासारख्या ठिकाणी सीबीआय कार्यालयाच्या बाहेर अधिवक्त्यांनी त्यांच्या हक्कांविषयी त्यांचे अधिकार हिरावून घेतल्याविषयी आंदोलन केलेलं आहे. मुंबई असेल, ठाणे असेल, रायगड असेल, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये अनेक ठिकाणचे बार कौन्सिल्स आहेत, बार असोसिएशन आहेत, या गोष्टीचा निषेध करून त्या ठिकाणी ठराव पारित करता आहेत आणि केंद्रीय जे बार कौन्सिल आहेत त्यांना देखील पाठवत आहेत असं या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगायचं. या ठिकाणी आमचं आत्ता भूमिका स्पष्टपणे अशी आहे की अन्वेषण यंत्रणा हिंदुत्ववाद्यांवरती अन्याय करत आहेत आणि त्यांची भूमिका आहे वरकरणी पाहता हे समोर येतं याच्यामध्ये. त्यामुळं लोकसभेमध्ये हिंदुत्वाची ताकद समोर आली असं मी आपल्या सर्वांच्या समोर म्हटलेलं आहे आणि विधानसभेच्या वेळेससुद्धा हिंदुत्ववाद्यांची ताकद निश्चितपणे एकवटणार आहे. त्यामुळे सर्वांनी त्याचा विचार करावा की हिंदुत्वाचा आवाज कोणी दडपू नये आणि कोणी दाबू नये असे आमची भूमिका आहे.